आमच्या गोंदिया जिल्ह्यातला विशेषत्वानं जो आजचा प्रश्न आहे शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये, आता इलेक्शनची वेळ आली त्याच्यामुळे खूप सारा कळवळा दाखवणारे खूप सारे नेते इकडे तिकडे फिरून मंचावर आता बोलणं सुरू आहे. महाराष्ट्रानं 40,000 कोटीची कर्जमुक्ती केली त्याच्या बाबतीत कुणी बोलताना दिसत नाही. फक्त माझी कुर्ती मला भेटली नाही त्याचा ताव आणून कुठेतरी बोलणारी पण खूप नेते इकडे झालेले आहेत. तर तो आपल्याला काही विषय नाही. आपला विषय आहे का आमच्या सामान्य शेतकरी म्हणा, यावर्षी दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली, माननीय मुख्यमंत्री महोदय त्या बाबतीमध्ये आमची जी भूमिका आहे, ऊस दराच्या पद्धतीमध्ये जसं एफआरपी ना बाकीच्या गोष्टी आहेत, आम्ही धान उत्पादक शेतकऱ्यांना पण त्याच पद्धतीनं सर्व त्यांचे जे प्रश्न आहेत ज्यांची पेरणी नाही झाली त्यांना पण मोबदला देण्याची आमची भूमिका आहे. आणि खऱ्या अर्थानं जी आणेवारी जर यावर्षी कमी आहे आमची, तर आमच्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पण अनुदान देण्याच्या बाबतीत पण माननीय मुख्यमंत्री अगदी सकारात्मक भूमिका घेत आहेत. त्याच्यामुळे ओरडणाऱ्यांचं ओढू द्यायचं आहे, आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत आहेत, एवढंच मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं.